हेलो वीडियो तू शुरू करना का मी करू शुरू हां हेलो गया नहीं कर हां आता काय झालं ना बर नमस्कार मंडळी नमस्कार वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग स्वागत आहे तुमचं नवीन एका भन्नाटाच्या ब्लॉग मध्ये आम्ही चंद्रपूर वगैरे त्या भागात जाऊन आम्ही आलो आहे आता पुण्यात आहे आणि आता परतीच्या मार्गावरती आहे पण परतीच्या मार्गावरती लागण्याच्या आधी मला जाऊन मामा आमच्या भेटायचं आहे मामांना थोडंसं लागलं होतं त्यांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांना भेटून मग आपण इथनं बाहेर पडणार आहे आणि लागलंय आम्हाला ट्रॅफिक जाम लोकेशन पण लोकेशन लावलंय मी मामाने आमचं लोकेशन मला पाठवलंय ते लोकेशन लावलंय मी मॅपवरती ट्रॅफिक जाम आहे भरपूर आहे ट्रॅफिक जाम तर आता डायरेक्ट तुम्हाला मी मामांच्या घराच्या जवळपासच भेटतो कारण आता वाटेत ट्रॅफिक आहे आणि मी कॅमेरा नाही हँडल करू शकत आहे मंडळी मामांच्या घरातून आता आम्ही बाहेर पडलोय आता डायरेक्ट आम्ही कोल्हापूरला जाणार आहे वाटेत कुठे थांबायचे चान्सेस कमी आहेत पण बघूया आता थांबायचं वाटेत नाही ना अजिबात ए हितेश तू त्या ओरडलंस ना म्हणून तू काही ना काहीतरी जे नवीन नवीन प्रश्न असतात जिज्ञासू पण आणि काहीतरी तू विचारतोय प्रश्न विचारला दारूचे काहीतरी त्याला दुकान काही दिसलं त्याला दारू दिसलं ना सिगरेटचं काहीतरी दिसलं त्याला त्याच्यावरती प्रश्न विचारलं तापून काय विचारलेलंस दारूची दुकान दारूची दुकान भरपूर आहेत हे तू बघितलं तसले काय प्रश्न विचारले नजर नजर गेली म्हणून तुला विचारलास ना बरं असू दे चल असू दे चल आता वाजलेत किती संध्याकाळचे किती वाजलेत सव्वा सहा झाले माझं घड्याळ मला दाखवा लागणार कारण आता जवळपास पाऊण तास लेट दाखवले म्हणजे घड्याळात प्रॉब्लेम आहे काहीतरी प्रत्येक वेळी मला टायमिंग सेट करावं लागतंय चार तास गेले की टायमिंग सेट करावं लागतंय ट्रॅफिक आहे भरपूर आपण ट्रॅफिक कव्हर करून नंतर मग बोलूया आपण पुण्याचं ट्रॅफिक आता वाजलेत पावणे सात वाजलेत आणि अजून आम्ही त्या चांदणी चौकाच्या ट्रॅफिक मध्ये अडकून पडलेलो आहोत ट्रॅफिक खतरनाक आहे मंडळी आता वाजलेत जवळपास पावणे आठ झाले आता आणि आम्ही जात नाहीये गारगुटीत कारण काय माहिती आहे की आता इथं आठ वाजलेत इथनं पुढे आम्हाला जवळपास साडेपाच तास हवेत इथनं पुढे जवळपास आम्हाला साडेपाच ते सहा तास हवेत गारगुटीमध्ये पोहोचायला जवळपास तीन वगैरे वाजतील आणि नाही जमणार मला तर जमणार नाही ते त्यापेक्षा आता आम्ही जेवणार बाहेर कारण बाकी सगळे तर गेलेलेच आहेत सिद्धू पण घरी नाही आहे आता बाहेर जेवणार आम्ही सिद्धूच्या रूमवरती जाणार आणि रात्री मुक्काम करणार आणि सकाळ पण निघणार आहेत ना आता जेवण बघूया इथं ॲरोमाज काहीतरी सांगितलं हा इथं वारजेमध्ये ॲरोमाज हैदराबादी हाऊस म्हणून आहे त्या ठिकाणी आपण जाऊया आणि टेस्ट घेऊया पहिल्यांदाच साखर खाणार ना दादू बिर्याणी असणार तुझ्यासाठी साखर आहे ॲरोमाज हैदराबाद हाऊस
आता आम्ही इथं आतमध्ये हॉटेलमध्ये आलो आहे आणि त्यांनाच विचारलं. प्रत्येक ठिकाणी आम्ही तेच करतो की या ठिकाणचं स्पेशल काय आहे ते विचारतो. या ठिकाणी त्यांनी सांगितलं मी की मटनमध्ये कुठचं मटन मी काय बोला आपने बिर्याणी ॲरोमा स्पेशल मटन बिर्याणी ॲरोमा स्पेशल मटन बिर्याणी आणि आम्ही रोटी पण घेणार आहे आणि हितेशसाठी चिकन बिर्याणी आणि ग्रेव्हीमध्ये काय सांगितलं आपण ते हैदराबादी चिकन बोनलेस रहेगा रेड कलर थिक ग्रेवी मीडियम स्पाइसी बोनलेस रहेगा थिक ग्रेवी रेड कलर रेड कलर स्पाइसी. आपका नाम क्या है? मुशरुद्दीन शेख. यांचं म्हणणं आहे की जे पोर्शन आम्ही मागवलं आहे ते जास्त होणार. बघूया आमचं जे त्यांची क्वालिटी कशी आहे ती आणि आमचा स्टॅमिना किती आहे, आम्ही किती खाऊ शकतो. कारण आमचा स्टॅमिना आम्हाला माहिती आहे, आमच्या माझ्यामध्ये शिल्लक काही राहणार नाही. हां EHUSHEN पहिले आएगा पहिला व्हिडिओ बघ. व्हिडिओ देख मराठी आते ना, मराठी आता आहे, समज में आता आहे क्योंकि मेरे व्हिडिओ तो मराठी मेरे. हाँ बोले ना, समझ में आता है. व्हिडिओ देखो अच्छा लगे तो कमेंट भी कर देना, सब्सक्राइब भी कर देना. बघा असे सबस्क्राईब करायला लागतात. थँक्यू. काय करतोय ते काय मीठ पसरवतोय ते आई काय करायची माहिती आहे काय? कांदा घ्यायची त्याच्यावरती, त्याच्यावरती लिंबू पसरायचं आणि हे काय ते लोणचं. आई म्हणजे कोण? तुझी आजी. हिचा काय वेगळाच असायचा आणखी. आणि काय खायचे? मस्त लागायचं, मस्त लागतो ते. मग लोणचं पण खायचं, मीठ घालायचं असतं. लोणचं मागायला पाहिजे, लोणचं लोणचं खायला. चिकन बनवून लोणचं खातात? नाही खात. हे हैदराबादी चिकन. छान आहे, खालंच तरी काय. कोमल कसं आहे? आता मी टेस्ट करून बघतो. आता बिर्याणीची वाट बघत होता, किती वेळ झाली बिर्याणी अजून आलेली नाही. नको, मला पाहिजे होती पीस, लेग पीस मला. प्रत्येक ठिकाणची स्पेशालिटी असते. कोल्हापुरातील तंदूर आहे तसं इकडे आहे. करायची पद्धत वेगळी असते, राईस वेगळा असतो, चिकन वेगळं असते, पाणी वेगळं असते. पाण्याचा फरक पडतोय. तुझी आजी सोलकडी करते आणि आईची सोलकडी करते, फरक पडतोय की नाही? आपण बोलत आहे खतम नाही होणे वाला, खतम मजा आहे का? खतम हो जाएगा. क्वालिटी अच्छा है, जैसे कोल्हापुर में फेमस है ना तंदूर, वैसे ये पुणे में मुझे अच्छा लगा. बारा हॉटेल, त्यांची चेन सिस्टीम आहे हॉटेलची. पुण्यामध्ये 12 हॉटेल्स आहेत, म्हणजे 12 ते 4 आउटलेट्स आहेत. हैदराबादमध्ये किती? हैदराबादमध्ये कितना आहे? हैदराबादमध्ये दोन आणि बेंगलोरमध्ये तीन आहे. क्वालिटी बेस्ट आहे, बेस्ट क्वालिटी. सेम सभी
अच्छे मालिक कौन है इनका? हैदराबाद। तो ये ओरिजिनली हैदराबादी हुआ। बेंगलोर का दो है और एक ओपनिंग नया हुआ है, उसका भी लिखा है 2023 न्यू ईयर में हुआ आएगा, बाकी 22 का है। एवढं खतरनाक, एवढी खतरनाक डिश पहिल्यांदाच। प्रत्येकाची क्वालिटी असते, ही क्वालिटी वेगळीच होती तंदूरमध्ये खाते त्यापेक्षा। पैसे पण बिल आलंय 1356 रुपये। सगळं संपलेलं असं वाटलेलं होतं, पण राहिलं थोडं शिल्लक, हे एवढं शिल्लक राहिलंय, बाकी सगळं संपलेलं आहे। जर तुम्ही बिर्याणी लवर असाल आणि पुण्याच्या आसपास कधी आला असाल किंवा पुण्यातले असाल तर ह्या ठिकाणी एक वेळ नक्की तुम्ही येऊन भेट द्या, मन तृप्त होणार तुमचं 100% खात्री आहे। नाही झालं तर पैसे वापस। वाट बघा, जेवण छान होतं, आवडलं जेवण। मी झोमॅटोवरती रिव्ह्यू दिलेला आणि परत एकदा सांगतो की जेवणाची क्वालिटी खूप छान होती। जवळपास कुठे असाल किंवा ह्या भागात असाल तर ह्या वेळ बिर्याणी खाण्यासाठी नक्की या ठिकाणी। शाकाहारी शाकाहारी पण असेल चांगलं, आपण नॉनव्हेज घेतलंय। अरे जेवलास तू आता मॅकडोनल्ड खाणार आहेस? कुत्ता सांग काय मग गाणी म्हणतोस नवीन आलं? पोट एवढं गच्च झालंय की नाही कोमल? बोलताना पण माझे शब्द की नाही असे हे होत आहेत अडकतर। टेकर काढले आधी मध्ये आले असतील आणि ते मोजलेले ते न मोजले, मोजलेले 10 आले। तर आजचा असा हा अनप्लॅन्ड दिवस होता। अनप्लॅन्ड दिवस मध्ये अनप्लॅन्ड बिर्याणी आणि नॉनव्हेज खालोय आपण। आता उद्या सकाळी मला लवकर निघायचं आहे, 4:15 उठून 4:30 तरी इथून मला प्रस्थान करावंच लागणार आहे, तर मी कुठेतरी 10 दुकानाकडे पोहोचणार आहे। याची शाळा आहे, आजचा एक दिवस ही शाळा चुकलेली आहे याची, उद्या चुकता कामा नये। उद्या 11 शाळेत सोडलंच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत। चुकली तर टीचर फटके ना। आई आहे ना माझी, काय आई काय करणार आहे ती सांगणार? जरा आम्ही बाहेर गेलेलो, ट्रॅफिक होत, मग मारत नाही, नाहीतर मी मुद्दाम करत येतले। मग नंतर मारलं म्हणते आणि आईला आई आईना फोन करतात, होय तो आज दिवसभर खेळायलाच होता। मग याची बडबड काय थांबणार नाहीये। हा व्हिडिओ इथे एंड करतोय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बाकी फ्रेंड्स काय मस्त मजा करा।